मित्रांनो, आज आपण मेष पासून तर मीन पर्यंतच्या राशीनुसार मनुष्याच्या झोपेसंबंधी काही मजेदार गोष्टी ऐकणार आहोत. प्रत्येक मनुष्याला जीवनात धर्मवर्थ काम आणि वानप्रस्थ यातून मार्गक्रमण करावे लागते. मानवी जीवनात पैसा, उद्योगाचे साधन, नावलौकिक प्रसिद्धी, समाज प्रियता इत्यादी सर्व गोष्टी मिळाल्या असल्या तरी यानंतर लागणारी विश्रांती म्हणजेच शांत झोप लागणे हे काही विशिष्ट ग्रहांवर अवलंबून असते. काही लोकांना लगेचच झोप लागते तर काही लोकांना कितीही प्रयत्न केला तरी लवकर झोप लागत नाही. काही लोक झोपेमध्ये बडबडतात तर काही लोक इतक्या जोराने घोरतात की इतरांना त्यांच्यामुळे झोप लागत नाही. राशींच्या विचारानुसार चर स्थिर आणि द्विस्वभाव गुणधर्मानुसार चर राशीला लवकर झोप लागते आणि लवकर जागे येते. स्थिर राशींना थोडीशी उशिरा झोप येते पण शांत झोप लागते. द्विस्वभाव राशीला झोप लागते जाग येते असे वारंवार होते. मेष राशीच्या लोकांना पटकन झोप लागते आणि चटकन जाग येते. कितीही कामे केली तरी यांचा उत्साह दांडगा असतो. त्यांना 2 तास विश्रांती देखील पुरेशी असते. वृषभ राशीच्या लोकांना शांतपणे झोपायला आवडते. कधी कधी झोपेमध्ये जोरजोरात घोरणे देखील होते. मिथुन राशीच्या लोकांना झोपेचे सोम घेऊन सर्व गोष्टी निवांतपणे ऐकण्याची सवय असते. त्यांना उठवलेच की मी झोपलो आहे असे ते सांगतात. कर्क राशीच्या लोकांना आळशी असल्यामुळे दिवसातून थोडी थोडी झोप आरामदायक ठरते. अमावस्याच्या अगोदर 8 दिवस हे लोक जास्त आळशी बनताना दिसतात. सिंह राशीचे लोक एकदा झोपले की लवकर जागे होत नाहीत. यांना उठवण्यासाठी सारख्या हाका मारावे लागतात. कन्या राशीचे लोक बुद्धिवादी असल्यामुळे यांची झोप जागरूक असते. लवकर झोपतात आणि लवकर उठतात. तुळ राशीचे लोक केव्हाही कोणत्याही गोष्टीचे टेन्शन न घेता कधीही विश्रांती घेऊ शकतात. झोपेतून ते लोक उठल्यावर लगेच कामालाही लागतात. वृश्चिक राशीचे लोक वारंवार भांडण करून देखील स्वतः निवांत झोपू शकतात. यांची झोप जागरूक असते. जरा काही आवाज झाला की ते जागे होतात. धनु राशीच्या लोकांना लवकर झोप लागण्यास त्रास होताना दिसतो. कधी कधी अचानक झोप लागते आणि अचानक जाग येते. परंतु या लोकांना लवकर झोप येत नाही. मकर राशीचे लोक लगेच झोपतात परंतु कधी कधी लवकर झोप लागत नाही. तुळ आणि मकर राशीच्या लोकांना विश्रांतीची जेव्हा गरज असते त्यावेळेस विश्रांती मिळत नाही. कुंभ राशीच्या लोकांना मर्जीप्रमाणे केव्हाही कोठेही विश्रांती घेता येते. हे लोक विश्रांतीची जागा निवडतात की त्या ठिकाणी कोणतीही अडचण येऊ नये. मीन राशीच्या लोकांना अधूनमधून वेळ मिळेल तेव्हा डुलक्या मारण्याची सवय असते. जाग आल्यानंतर कधी कधी आपण विश्रांती घेत होतो हे त्यांच्या लक्षात येत नाही म्हणून परत झोपतात. मित्र हो, ही माहिती आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.